हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, कुशल कर्तृत्ववान रायगडचे कणखर नेतृत्व, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक सागर शशिकांत शेळके, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत तालुका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतलाय. आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात आहे यावर चिंता व्यक्त करत शरद पवार यांनी डॉक्टरांना इशारा दिलाय. राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिक मध्ये आहे पण येथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत, असं करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही आमची भूमिका आहे, पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते असा इशारा पवार यांनी दिला आहे. डॉक्टर्स तयार करण्याची युनिव्हर्सिटीज आहे आणि इथे डॉक्टर्स यांची उपलब्धता नाही किंवा तयार झालेले डॉक्टर कोरोना पेशंटच्यासाठी लक्ष देण्याच्यासाठी पुढे येत नाहीत काही प्रमाणात, हे काही लक्षण चांगलं नाही. पण त्याच्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंटचा जो कायदा आहे त्याच्यातून खूप अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करण्याची वेळ डॉक्टर लोकांच्या येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. पण जर आलीच तर त्याचा वापर करून त्यांची उपलब्धता सक्तीनं करण्याची काळजी घ्यावी लागेल. खासगी रुग्णालये जास्तीत जास्त बिलं घेत आहेत, त्यांचे ऑडिट केले जात असून यापुढे कडक तपासणी केली जाणार आहे. डॉक्टरांनीही आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये. आर्थिक संकट मोठं आहे, लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात यावा. मात्र स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा कशा प्रकारच्या आहेत त्यावरून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात यावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. माझा या सगळ्या कार्यक्रमात आम्ही सगळे या ठिकाणी आहोत, आम्ही कुठल्या राजकीय विचाराने नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेचं आम्ही सगळेजण देणं राखतो आणि अशा वेळेला इथं राजकीय भिन्नता न आणता या काळात जे जे काही करता येईल ते करावं, त्याच्याबद्दल तर आमचा अप्रोच आहे. देवेंद्र फडणवीस असोत काही असोत त्यांनी सुद्धा या कामात लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा आहे.